ትር ትር ታውዲ ፈራፈራ ይከብቲ ማልቲ ዳንቲ ለውን ላጋ ላግለ ይላ ታክቲ ይደ ባንዱን አንዘት ያን ቤተ ሳውል ይልባታይ ምሩቲ ክሉ የቴ ባንዱን मरुती कडे लय ऊन झालंय आता आंब्याच्या सावलीला जरा जाऊन बसते घटकाभर उन्हाचं तानाचं जीवाला सुट्टी नाही रोज चिरडन करड पाणी नाही प्यायला लाईट गेली राहते फायदा नाही काय ऊन लागते काही मरणाच त्या शेळ्यांचा कार निघून कारायला ना आणि मागा अवघड झालं आंब्याच्या सावलीला बसून जातो ऊन लागलं आंब्याला येऊ किती कायऱ्या पडल्या का आंब्याखाली रात्रीच्या वाऱ्याने पडल्यात मरणाचे काय असत्यान बा शेरडा करडा चाराय आले तर आले आणि खाली माल पाड्याला चालला इचून घेऊन चालल्यात काय रे काय करायचं वाटा बाय काय करावं बाया शेजाऱ्यांना काही काय काय रे पडले जाय मरणाच्या आंब्याखाली किती झाल्यात ह्या वाऱ्याने पडल्या ग रात्रीच्या लय अजूनही ते हाय का काय अहो काय भानगडी काय कमन यातले अहो आंब्याखाली बसाय आले होते दिसले इथं म्हणून गोळा केले मी आता देवा कमेल भरू काय रे याचल्या तुम्ही खाली पडलेले होते का वरच्या तोड्या कोणा अहो मी वरच्या नाही तोडल्या ही खाली पडलेले होते म्हणून ते गोळा केले आंब्याच्या सावलीला बसाय आले शेरडा चारीत होती ते लय ऊन झालं म्हणून इथं आले आणि दिसलेत म्हणून गोळा केलेत मी मला काय घरी नाही घेऊन जायचं पण टाकलेत मी गोळा करून भया कसला का रे पण अहो तुम्ही शेरडा तर शेरडा चारल्या एवढे माल बी तुडून काढा कस काय झालं बाय गमेल भर माल असं नाव हो नाही अहो मी तोडले नाही तर त्या मावशी खाली पडलेल्या होते मी कशाला तोडू मी तोडलीच नाही कैरी खरंच नाही तोडली मी आणि मग कस काय एवढ्या झाली गोळा तुम्हाला अहो रात्री किती वारं सुटलं होतं त्या वाऱ्याने पडले असते रात्री मी एका कैरीला सुद्धा हात नाही लावलेला वारच काय करा बाई काय एवढ्या कैऱ्याचं काय करायचंय मला साखर नाही बांधलेलं काय नाही केलं मी कशाला तोडू त्या कैऱ्या मला काय करायची त्या खाली पडल्या अहो पण आता तुम्ही शिवण सर तू मनुष्य तर बोलूच काय म्हणूच काय माझी अक्कल बंद झाली अहो गमेल भर माल आहे म्हणजे काय जोक झाला का अहो पण ठीक आहे मी चालले असत्या गमेल्यात भरून किंवा पिशीत भरून मग म्हणता आला असं बाय तुम्ही तोडिले आणि कमून घेऊन चालले मी झाडाखाली बसाय आले इथंच गोळा करून टाकलेत आता मला भरवासा नाही ना तुम्ही आता गोळा करून टाकले पण मी आले म्हणून बघत म्हणून तुम्ही ठेवल्या खाली मी जर नसते आले तर तुम्ही घरीच नेले त्या पगे पाठीवरून भरवासा काय याचा आता माझ्याजवळ नाही पाठी नाही पिशी नाही तडूप नाही काही काय नाही मी काय नेऊ काय नेले काय पदरात बांधून नेले असे काय एवढ्या काय रे मी आता काय सांगा बाई एवढ्या मोठा माल पाड्याला तुम्ही कुचल गोळा केला तोडा काय असं गोळा केलाय काही तुम्ही बघा ना त्या ताज्या काय रे आता तोडलेल्या का शिळे येतात त्या खाली वाऱ्याने पडलेल्या मी कशाला तोडू काय बाई बोलावं म्हणावं तरी का शेजाऱ्यांना पाया पडावा का तोंड जोडून घेवा द्यावा काय रे खरं नाही पांडुरंगा काय करावं काय नाही कळत नाही मनुष्य गडीभर नाही गेलं तर शेरडा तर शेरडा चारत्या डबल काम धंदा करीत येत कैऱ्या बी याचल्या सावलीला आबास आल्या किती जोडधंदा करीत येत नाही बाई मी चोरून चोरायचं त्याचा विषयच नाही मला घेऊन चोर नाही द्यायच्या मला ती चोरून खाल्लेलं तर अंगी सुद्धा लागणार नाही चोरी ती दारी आणि सदा भिखारी हा ती मज खरं झालं पण आता नदर पडल्यामुळे आहे पण मीच नसते आले तर काय झालं असतं याचं मी नेणारच नव्हती मी गोळा करून टाकल्या फक्त इथं सावलीला बसाय आली म्हणून मी कवा आयुष्यात कोणाच्या याला काय आला हात नाही लावलेला हा मनुष्य किती नाही लावलं ना किती हा म्हणलं नाही म्हणलं ना एकदा चोरी करतो दोनदा करतो पण तिसून नक्कीच नजर पडतं तिसून विषय होणार म्हणजे डायरेक्ट जाग्यावर नाही नाही विषय असा असतो देऊ हाय ती केल्या गोळा मी मान्य करा गोळा नव्हत्या करायच्या पण आता बसल्या बसल्या टाकल्या गोळा करून म्हणलं पडल्यात लई तिथं द्यावं बसल्या बसल्या गोळा करून कुणी कुणाचं घेऊ नाही चोरू नाही जिनभर सुद्धा 10 टोकऱ्या काटू कानो नाही एखाद्याचं लोकांचं आपण उचलून आणलं तर देव आपल्याला बघतो आपलं तिसऱ्या बारीने जातो किंवा आपल्याला जागेवर पकडीतच परमिशन हो बरोबर आहे ना आहे ना पण मी हातच नाही लावलेला त्याला काय मला न्यायच्या ह्या हिशोबाने मी गोळाच नाही केलेले फक्त मी झाडाखाली बसले लय पडल्या होत्या म्हणून ठुल्या बाई तिथं गोळा करू हा
राम कृष्ण हरी काय रे महादेव महाराज पांडुरंगा काय म्हणावं आता या माणसांना या लिकरू एखादं असतं तर त्याच्या कंटाळी दिली असती बोललं असतं तडा तडा त्याला पण ह्याला काय म्हणावं आणि काय बोलावा विषयच बंद झाला माझा बोलायचं म्हणायचंच नाही मी जर गोळा करून चालले असते ना तर मग तुम्हाला काही बी म्हणता आलं असतं पण मी झाडाखाली गोळा करून टाकले ती हा घेऊन चालले असते ना मग ठीक आहे पण मोरचा विषय अजून व्हायचा जायचाय ना मला गॅरंटीच नाही ना मग तुम्ही इथं ठेवली आता केल्यात गोळा उगं मी आले अवचित म्हणून नजर पड्या मी जर नसते आले दिवस माणूस तर तिसरा फार पुतवर तर तिसरा पर राहिल्या सुद्धा नसत्या बरोबरच नाही ना असं होतंय ना एकदा झालं दोनदा झालं परा दिवशी वारं सुटलं त्याच्या आदल्या दिवशी चार दोन गावल्या आणि परा दिवशी गावल्या नाही आज मी म्हणलं बाहेर ती वारं सुटले चला बघाय जावं तर तोवर तुम्ही गोळा केले तुम्हाला वाटलं का मीच नेले ते परादीच्या गोळा केलेले तुम्ही विषय घ्यायचा मी कशाल म्हणून आता शेने माणसाला नाही नाही तुम्ही म्हणता नजर परादीशी पडले वारं सुटलं ते दिच्या नेले आणि परादीच्या नाही नजर पडले नाही आता इथं गोळा केले म्हणून मग तुम्हाला माझ्यावर संशय आहे ना ते तुम्ही ठरवायची मी नाही खाली बसायला आलेल चूक झाली का सावलील बसायला नाही बाय मी शेने माणसाला एवढी म्हणू शकत आणि बांधू शकत नाही बोलू शकत नाही ते तुम्ही ठरवायचे नेल्या का ठेवल्या का दुसऱ्या नेल्या का तुम्हीच नेले आता मी कशी म्हणू मी कसं सांगू पण मला आज जागा तुम्ही दिसल्या हा तेवढं झालं बरोबर आता माझं मला माझं चुकलं ना आता गोळा नव्हत्या करायच्या केल्या मी गोळा सावलेली येऊन बसले असते ना तर ती ठीक होतं पण मला नाही हे झालं म्हणलं चला बाई इथं बसल्या बसल्या गोळा करावं लय एका झाडाच्या पडल्यात म्हणून फुल्या गोळा करून त्या तर तुम्हाला दुसराच नाही होतय तसा विषय झालाय तसा नाही म्हण आता रोज येड्याला येते तर पहिल्या दिवशी चार काय रे गावल्या दुसऱ्या दिवशी वारं सुटत एक नाही म्हणून आज म्हणलं उंची लवकर जावा तर तुम्ही जाग्यावर उभा येत याची तर टपाटप मग मला सांगता येईन का तुम्ही आता किती बाऱ्या नेल्या त्या किती बाऱ्या नाही पण आज नजर पड्यान मला जाग्यावर तुम्ही आता मला किती पटवून दिलं किती सांगितलं किती लबाड बोलल्या तर हे सांगत येत ना मला काय रे नाही सांगत येत ना आता मी गोळा नव्हत्या करायला पाहिजे पण गोळा केल्या माझी चूक झाली पण आता तुम्ही म्हणता तुम्हीच गोळा केले तुम्हाला नेहसाठी आता काय म्हणाव तुम्हाला नेहायचे नजर पडतोय माल माला हा गोळा केला हा पण मी जर पिशवीत घालून चालले कशात जाय चालले असत्या का मेल्यात भरून तर मग ठीक होतं बाया की ते धरल्या जाग्यावर मग म्हणता आलाच नाही बाय तुम्ही लबाड बोलता खरं बोलत नाही तर गॅरंटीच नव्हती मी अजून नको 5-10 मिनिटं यायला नको होते वावराच्या बाहेर निघून द्यायला पाहिजे तुम्ही परत बोलून नसतं दिलं तुम्ही 100% नेल्याच असत्या म्हणजे सावलीला बसाय आलेली चूक झाली का सावलीला बसाय आले परत तुम्हाला वाटलं असं परत या आपले असे सांगे हे केलं ना आपण यांच्या वाळ घातली ना म्हणजे आपल्या झाडाच्या याला किंवा शेरडा वावरात घेऊन येणार नाही चारायला असं तसा विषय नाही भाई तुम्हाला बाकीच काहीच म्हणायचं नाही तुम्हाला तेच म्हणायचंय फक्त मी कशी म्हणू नाही शेरडा घेऊन येऊ नको चारायला इथं आंब्याच्या सावलीला बसू नको तू काय रे घेऊन जाशील म्हणून जातीच घेऊन म्हणून नाही ना पण मला आता नजर पड्या झाली चूक गोळा केल्या म्हणून चूक झाली पण तुम्हाला कसं म्हणायचंय तुम्ही आता शेण मनुष्य तर म्हातारे माणसाला म्हणावं बोलावं तरी काय आपल्या बाराबी आल्या मी काही उन्ह चेअर उन्ह तरी खाल्ले असत्यान का नसत्यान मला माझं काय सांगतंय डोकं कसं झालं असं काय चाललंय हा चाललंय पण इथून मग काव दिसलंय का काही नेलेलं तुमच्या इथून अहो मग मी सांगते ना तसं असतंच परमेश्वर काय करतो एकदा चोरी दाखवतो दोनदा दाखवतो पण तिसऱ्या बारी 100% नजर पडत डायरेक्ट जाग्यावर हा नजर पडत पण हा वावरात चालले बाय मी पिशी भरून मग ती मान्य होत पण या झाडाखाली होते बरं नेहाचा काय आता गोळा केल्या म्हणजे नेहाच्याच होत्या ना असं थोडेसे नाही लगेच घेऊन गेले हा तुम्हाला काय रे याचं दुःख नाही तुम्हाला फक्त दुःख आहे शेरडा वावरात चारा आणलेले तेवढं दुःख आहे तुम्हाला पण मी स्पष्ट सांगायचं कशी नाही म्हणणार तिचे तुम्ही म्हणायचं माझ्यावर शेरडा मी मुख्य चित्राबाल काय म्हणू शकत नाही आणलं चारलं खाल्लं खाय ना काय पडीच्या काय रे याला काय यांनी साख बांधलंय का काय केलंय का काय केलंय या काय रे नेऊन तोंडाला चिकूक उतन याचा का याचं लोणचं घालता येते काय करता येते घरी अहो कसं म्हणा पण ते आता माल आहे ना आहे माल पण मला गॅरंटी नाही ना तुम्ही नेमक्या खालच्याच गोळा केल्या का वरच्या पाड्या पण काय मोठा लिहायत मोठा लिहायत मग त्या ताजी कैरी तोडलेली त्याला चेक वगळून येतो असतो ताज्या कैरी तोडलेलीला काय सांगावं एवढं जाकाय सारखं नाही त्या देठा सहित तुटून पडलेले आहेत काय रे ह्या तरी नीट बघा ह्या इडूल इडूल बोरावानी काय रे याला का साख बांधलंय का काय केलं कैरी पडली ही पडली ही असल्या कायऱ्या पडल्यात याला काय ही काय याने काय साख बांधलंय का ह्या कायऱ्यांनी हा हे नेऊन तोंडाला उतायचं नाही का घरी खाल्ल्यावर असलं
आता काय माहिती बाई तुमचं काय डोकं होतं काय नव्हतं कसं होतं ते मला बसल्या गोळा केलं एवढी चूक झाली बाई माझी. पण तुम्हाला तुम्ही विचार करा ह्यो माल दाखिता आणि ह्यो काय बारीक माल आहे का वो एवढी नुकसान केली आता ह्यानी साखर बांधला नसेल का ही काय झाली देठ तोडून वारे हिंदाळून खाली पडले देठ असत काय रे काय खाली एवढाला माल जात शेतकऱ्यांनी काय करायचं शेजारी असला आणि पाजारी असला एवढा मालाचं जर वाटोळ झालं तर करायचं काय मी काय करणार थोडे तोडले ते काय रे राहती कसलं वारं होत बेकार रुचिक नाही म्हणता ह्यो करुचिक आता काय परमिशन माहिती गोठ्याला तिकडं कागद टाकलाय ते सतरा ठिकळ झाले त्या कागदाची तुम्हाला तिथं वाऱ्यान झालं नि आमच्या मालाचं वाटोळ मग तिकडे झालं मग इकडे सांगाय झालं सांगायला पण आम्हाला न्यायचेच नव्हते मी बसल्या फक्त सावलीला बसले म्हणून गोळा करून टाकले तर तुम्ही लगेच चोरी चालायला लागले हो का दोन आणि तीन फळात किलो भर माल भरण एवढ्याला माल आहे माल आहे तेवढा मी मान्य पण हे माल नेऊन करायचीच काय यांनी साख बांधलंय का फोडून बघा भर दगडान कैरी त्याला साख बांधलंय का अजून मग आमचं कसं कसं ना पण आमचं सोनं होतं लहान असो मोठं असो पण तुम्ही तोडताना जर बघितलं असतं ना तर मग मला बांधायचं खाली बसल्या मी काय रे गोळा करून टाकले तेवढी चूक झाली बाय माझी तुम्ही कुचल एवढाला माल गोळा केला कतवाडा देवाला माहिती का जीवाला माहिती आहो तुम्ही मला पटवून देता पटवून द्यायचा विषय नाही ताजी कैरी तोडली ना त्याला ओघळ येत असतो आता हे मरणाचं बघा बरं आता कसं यायचं आणि केलं रुचिक नाही तर काय हो पण ताजा रुचिक आहे का आता तुम्ही आल्या इथून आणि मला अगं बघ ना हो की तो काय केलंय हो बघा ते वाटवलं अजून कशी येणार अगं यांनी एवढा माल गोळा केलाय तोडाव काय एवढा शेण असून त्या माणसाने काय म्हणान बोलावा अगं मी काय रे ना हे सगळे पडीचे आता मी शेरडा घेऊन आले ऊन लागलं म्हणून इथं आंब्याच्या झाडाखाली येऊन बसले आंब बसल्या लय पडल्या म्हणून ओख्या गोळा करून टाकलेत मी सगळ्या काय रे तुझी सासू तिकडून आली आणि इथं येऊन मी काय रे गोळा करीत होते इथं आणलं लगेच मला म्हणतात की तो काय रे तोडल्यात का पडीच्या गोळा केल्यात का काय केलंय मला माहितीये का परादिशी कायऱ्या पडल्या तेव्हा मी आले तर मला सापडल्या मी गोळा करून गेले आणि कालच्या कायऱ्या तर मला एक नजर नाही पडली आणि आज तर मी आज लवकर आले म्हणून तू इथं झाडाखाली मग रोजच तू येऊन कायऱ्या गोळा करून येत असं निधून जाऊन मुली आमच्या हातांनी झालं असं अगं काय त्याने झालं माल नाही नजर पडा मला परादिशी माल होता या फांद्याला आले तर हचड हचड वाऱ्याने पाड्या का तोडून नेल्या फक्त एवढं दोराने की यांनी शेडा वावराचा स्पष्ट सांगायचं माझ्या वावरा शेडा चारा येऊ नको म्हणून चित्रबाचा मुख्य चित्रबाचा मी म्हणू शकत नाही नका चारले तर पण हे माल तोडायचं सासूचं फक्त एवढंच कारण आहे की म्हणता येई ना माझ्या वावरा शेडा घेऊन येऊ नको म्हणून चारायला म्हणायचं ना आमच्या आंब्याखाली येत नका जाऊ परत काय नाही अगं म्हणा नाही कळत का मी कशाल म्हणू मग त्यांना झाडावली झाली खाली झाडावली झाली का मग माणूस सावलीला कुठं बसणार का तिकडं मरण्याचं ऊन लागलं शेडा दिलंय तिकडं हाकून सावलीली येऊन बसली हा मग सावलीला बसून एवढाला माल तोडा का तू बघ किलोभर माल भरत एक दोन काय रे दोन पण राती किती वारं होत वाऱ्यानी काय रे पडल्या असत्या का नसत्या कोणी बी सांगून अहो मग ती काय झालं असं म्हणजे आमच्या कायला कसा हात लावायचा तुम्ही पण मी गोळा करून टाकल्या कायऱ्याला हात लावला हा मी घेऊन जर चालले असते ना बाया पिशी पिशीत मग म्हणत आला असत अगं मनुष्य नसतं तर 100% गेल्या वा त्या मनुष्य दिसलं म्हणून गोळा करून जाग्या टाकल्या आमच्या इथं मरणाचे असे एवढाले मोठ्या झाड आहेत ह्याच्यापेक्षा मोठ्याले झाड आहेत त्याला का कुणी गोळा सुद्धा करून आणे ना काय अहो पण तुमची तुम्हाला त्या मोठ्या हे माझी मला माझ्या लाखा वैत बारीक जरी असले तरी मोठ्या लिहित आहे का माहिती पण हे माझा माल गोळा केला याचं काय पटवून दिलं तुम्ही मला बसल्या इथं गोळा केल्या पण ह्या जीवाच्या आत मला पटणारच नाही देवाला माहिती देवाला माहिती आहे तुम्हाला जरी माहित नसलं ना वरच्याला माहिती चोरून चालली आहेत का गोळा करून जस होईल तसे